ओके, गुड मॉर्निंग। स्टेटस लेक्चर वी हैव सीन दैट प्रॉब्लम बेस्ड ऑन कैलकुलेशन ऑफ रिजल्ट ऑन फोर्स। ओके, सो लेट्स सॉल्व द मोर प्रॉब्लम। देयर इज अनदर प्रॉब्लम इज गिवन एज द रिजल्टेंट ऑफ फाइंड द रिजल्टेंट ऑफ कॉन्करेंट फोर्स सिस्टम एनालिटिकली। As I said earlier, we have to solve the resultant by two methods, or we have to calculate the resultant by two methods. First one is analytical method. So in analytical, we are going to solve the problem by using dividing the force into two, or resolving the force into two components, then by using formulation. Okay, in graphical method, from next lecture, we are going to solve the problem graphical method. Okay, so keep your graph paper or graph book with you. Okay, okay. So the problem is given as, okay, so here the first force, okay, so force system is given as your first force is of second one, you again moving towards upward. Third one, it moving towards the origin. Okay, and the last one is again towards the outside. Okay, the angle is given as first is right angle, second is this is again right angle. Okay, so here your angle is 90 degrees. Here again it is 90 degrees. Then this is of 30, and the last one, this is again 150. Okay, then first one given as 100 newton, second one moves towards the upward 300 newton, then this moving towards the origin, that is 200 newton, and the last one 250 newton. Okay, now we are going to calculate the resultant and its position by analytical method. आता यात लास्ट जो प्रॉब्लेम सॉल्व केला होता त्यात आणि यात एकच डिफरन्स आहे की इथे जर बघितलं सर्व फोर्स आउटवर्डला जात आहे आणि एक फोर्स येतो आतमध्ये येतोय. ओके, सो हाऊ टू कॅल्क्युलेट हाऊ टू रिझॉल्व दॅट पर्टिक्युलर फोर्स. सी, फर्स्ट वन वी हॅव टू कन्वर्ट दिस फोर्स सिस्टीम इन टू टू कॉम्पोनंट. ओके, सो फर्स्ट वन ते करू आपण. तर यात जर बघितलं तर दोन फोर्सेस आहे की जे इन्क्लाइंड आहे. हा जर बघितला 100 न्यूटन, इट इज ऑन एक्स ऍक्सिस, सो देर इज नो नीड टू रिझॉल्व इट. देन 300 चा फोर्स असेल परत त्याची रिझॉल्युशनची काही गरज नाही. राहिला प्रश्न 200 न्यूटन फोर्स आणि 150 न्यूटन फोर्स. सो फर्स्ट वन लेट्स ड्रॉ द एक्स वाय ऍक्सिस. ओके, एक्स ऍक्सिस वरतीच तुमचा फर्स्ट फोर्स आहे. हा, देन सेकंड वन माझा जरा प्रॉब्लेम आहे.
ओके करायला प्रश्न 200 न्यूटनचा आणि 300 न्यूटनचा फोर्स आपल्याला रिझॉल्व करायचा आहे. तर आधी हाँ जी तो हा किती तुम्हाला सांगितलंय 150 न्यूटनचा फोर्स आहे. कुठं ह्या एक्स ऍक्सिस पासून म्हणजे हा डिस्टन्स 150 आहे. ओके तो 150 आपल्याला पाहिजे काय असतो, तो 150 ठेवला तरी चालेल, तो एक्स ऍक्सिस सोबतच आहे. बट 150 कॅल्क्युलेशन मध्ये जास्त हार्ड जात असेल तर आपण त्याला रिलेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती डिस्टन्स आहे किंवा किती अँगल आहे तो कॅल्क्युलेट करू. ओके सो हा टोटल 150 आहे, हा इथे 90 आहे, म्हणजे वाय ऍक्सिस सोबत किती झाला तो 150 मायनस 90 म्हणजे तो किती झाला 60. बरोबर 60 वाय ऍक्सिस सोबत आपल्याला पाहिजे किती एक्स ऍक्सिस सोबत. बरं 60 वाय सोबत असेल तर एक्स सोबत किती झाला 30. बरोबर ओके सो हा अँगल झाला तुमचा 30 चा. ओके झाला 30 चा. डिग्री आणि हा 250 हा प्लस 400 51 300. ओके आता राहिला प्रश्न कुठला 250 चा. आता 250 जर फोर्स बघितला असेल तुम्ही तर 250 फोर्स हा ओरिजिन कडे आला. इथे ओरिजिन आहे, ओरिजिन पासून काय झाला तो कुठला टाइपचा फोर्स आहे, पूल नाही मी त्याला पुश केलेला आहे, तर इथे पुश टाइप फोर्स. सो त्याने त्याचा क्वाड्रंट चेंज केला. आता जर बघितला असेल तर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये ओके, बट तो ओरिजिन मध्ये आला, ओरिजिनला भेटला आणि नंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला, म्हणजे तो या टाइप मध्ये जाईल. इथं आला, ओरिजिन मध्ये गेला आणि ओरिजिन मधनं परत अपोजिट क्वाड्रंट मध्ये गेला. ओके म्हणून त्याला मी सर्व फोर्सेस हे पुश टाइप मध्ये करून घेतले, म्हणून हा पण इकडे बाहेर गेला असा. म्हणून तो सेकंडचा आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये केला, म्हणून या सेकंडची गरज नाही, याची गरज ओके. आता तो इथे वाय ऍक्सिस सोबत 30 degree इन्क्लाइंड होता, म्हणजे तिथे किती असेल परत 30 degree वाय ऍक्सिस सोबत अपोजिट अँगल, म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत किती झाला मग तो परत 60. ओके तो झाला 60. मॅग्नेट्यूड सेम, कारण आपण एक लॉ बघितला होता, लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस, की फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ज्या पॉइंट मध्ये असेल ते सर्व मॅग्नेट्यूड हा कॉन्स्टंट असतो. ओके म्हणून तो झाला 200 कॉन्स्टंट. मग आता हा रेग्युलर प्रॉब्लेम झाला आपला, की बॉडीवरती 1 2 3 4 फोर्स असते, ते 4 फोर्सेस आपण रेग्युलर कॅटेगरीमध्ये रिझॉल्व्ह केले. हा जाईल इकडे डाऊनवर्ड डायरेक्शनला, परत हा जाईल डाऊनवर्ड डायरेक्शनला, टुवर्ड दी राईट. सो 200 कॉस ऑफ 60, 200 साइन ऑफ 60, परत इथे 250 कॉस ऑफ 30, 250 साइन ऑफ 30. ओके एक्स आणि वाय ऍक्सिस वरती रिझॉल्व करायची गरज नाही. सो रिझॉल्विंग फोर्सेस हॉरिझॉन्टली, म्हणून समेशन एफ एक्स इज इक्वल टू
आयएसएल मग फर्स्ट फोर्स 100 चा तो कुठे जातोय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, म्हणून तो घेतला मी पॉझिटिव्ह 100. दुसरा कुठला आहे 300 न्यूटनचा, तो कुठे वाय ऍक्सिस वरती म्हणजे तो घ्यायची गरज नाही. तिसरा कुठला आहे 250, 250 इन्क्लाइंड आहे तसा आपल्याला घेतला एक्स कॉम्पोनंट, तो किती 250 कॉस ऑफ 30, कुठे जातोय निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, म्हणून तो घेतला मी मायनस 250 कॉस ऑफ 30. ओके, परत कुठे कुठला आहे 200 कॉस ऑफ 60, तो कुठे जातोय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, ओके, म्हणून तो घेतला मी पॉझिटिव्ह 200 कॉस ऑफ 60. झाले, ओके, मग त्याचं आन्सर आलं 250 मायनस होता, सो मायनस 16.51 न्यूटन. ओके, सिमिलरली समेशन ऑफ एफ वाय, साइन इज फॉर समेशन, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू, तो वाय एक्सिसला कुठले कुठले, पहिला 100 चा आणि तो एक्स वरती म्हणून मी तो सोडून दिला, सेकंड वन 300, तो कुठे जातोय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, सॉरी पॉझिटिव्ह वाय कडे, म्हणून तो पॉझिटिव्ह. सेकंड वन 250 चा वाय कॉम्पोनंट, तो 250 साइन ऑफ 30, कुठे जातोय निगेटिव्ह वाय कडे, म्हणून तो घेतला मी मायनस मध्ये, सो मायनस 250 साइन ऑफ 30. अगेन 200 चा डाऊनवर्ड कॉम्पोनंट, तो पण मायनस मध्ये असेल, मायनस 200 साइन ऑफ 60. झाले, ओके, मग याचा आन्सर येईल 1.795 न्यूटन. ओके, आता रिझल्टंट च्या आधी काय आपला समेशन एफ एक्स, एफ एक्स इज पॉझिटिव्ह अँड एफ वाय इज, सॉरी एफ एक्स इज निगेटिव्ह, as summation fx is negative and summation fy is positive, so resultant lies in kutla quadrant madhe, asa kutla quadrant asta ki jat x negative asto y positive asto, second quadrant, lies in second quadrant. Okay, सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, पण त्याचा मॅग्नेट्यूड किती असेल आणि किती अँगल इन्क्लाइंड असेल ते कॅल्क्युलेट करायचं, रिझल्टंट इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला, अंडर रूट ऑफ समिशन एफ एक्स स्क्वेअर, एफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय, मायनस 16.51 स्क्वेअर प्लस 1.795 त्याचा स्क्वेअर. ओके, सो युअर आन्सर इज, तिथे त्याचा आन्सर येईल 16.064 न्यूटन. ओके, झाला तुमचा रिझल्टन, मॅग्नेट्यूड झाला 16.60, सो डायरेक्शन थिटा इज इक्वल टू, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये समिशन एफ वाय, समिशन एफ वाय कशी येत ना 1.795 डिवायडेड बाय समिशन एफ एक्स, तो मायनस मायनस घ्यायचा नाही, सो विदाउट मायनस. ओके, सो टॅन इनवर्स
Okay, so your answer will be degree. Okay. So रब डायग्राम ड्रॉ के लिए अपन त्यामध्ये तुमचा रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये मग फक्त तुम्ही सेकंड क्वाड्रंट ड्रॉ केला ओके किती अँगल आहे आता जो अँगल आलेला असतो तो एक्स ऍक्सिस सोबत असतो एक्स ऍक्सिस सोबत 83 म्हणजे इथे कुठेतरी तो असला अप्रॉक्सिमेटली ओके सो युअर अँगल विल बी 83 magnitude will be R is equal to 16.604 newton angle 83.79 so that denote color okay So this is how we calculate resultant of the concurrent force system analytically. Okay. So problem solve kara. Okay. Okay. Let's take another example. So example is three forces of 1, 2 and 3 Newton acting along the three sides of equilateral triangle upside 1 meter along AB, BC and CA. So we have an equilateral triangle. Okay. And three forces are acting equilateral triangle so angle of 60 degrees and three forces acting along the side AB, BC and CA. So let's take this as a A, then this is B. And this one is C. And the first one, 1 newton along the AB. Okay, along the AB. So A kadna B kade janara force. Okay, manan dachi direction ni ya type madhe ghetle. Along the AB. Second one, 2 newton along the BC. B kadna C kade janara force. So like this one. The last one, C kadna ikkada janara force madhe like upward towards the upward. Okay. So magnitude of this is 1 newton, then 2 newton, 3 newton. Okay. Okay, 3 forces dilele. Aata hi aapla parat. ये जर बघितलं तर यांचा अँगल किती आहे 60 degrees सो वी आर अगेन गोइंग टू रिझॉल्व दिस इन्क्लाइंड फोर्सेस सर्व फोर्सेस हे इन्क्लाइंड एक सोडला तर 2 न्यूटनचा सगळे आपल्याला रिझॉल्व करायचे ते कसे करणार
अगर फोर्स जर पकड़ ला मी, फर्स्ट वन दिस इज 3 न्यूटन का फोर्स ट्रेनर है, ए पर्यंत येईल, ए पासून रोड वरती जाईल. ओके, आणि इथे जर मी एक हॉरिझॉन्टल लाईन जर ड्रॉ केली इथे, तर हा अँगल किती असेल 60. पहिला फोर्स हा 60 न्यूटन इन्क्लाइंड आहे, जो 3 आहे. सो 3 न्यूटन हा 60 डिग्री इन्क्लाइंड आहे. सेकंड वन हा 2 ए बी चा फोर्स आहे, सो अगेन मूविंग फॉरवर्ड द सेम डायरेक्शन. ओके, सेम पुढे पास होईल. ओके, व्हेन वी टेक हॉरिझॉन्टल लाईन, सो इट हॅज अगेन अँगल ऑफ 60. ओके, इथे पण तो झाला 60 आणि 2 न्यूटनचा हॉरिझॉन्टलच आहे. ओके, आता हे इन्क्लाइंड फोर्स आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये रिझॉल्व केले. सो फर्स्ट वन हा हॉरिझॉन्टल, हा एक व्हर्टिकल, तर हा फोर्स एक हॉरिझॉन्टल आणि हा व्हर्टिकल. ओके, ते रिझॉल्व केले. सो हा असेल 3 sin of 60 वाय कॉम्पोनंट, आणि दिस इज 3 cos of 60. इट विल मूव टुवर्ड द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. परत हा इथे 1 काय 1 वाय कॉम्पोनंट आहे, म्हणून साइन ऑफ 60 दिस इज 1 cos of 60. ओके, सो अगेन रिझॉल्विंग फोर्सेस हॉरिझॉन्टली, सो समेशन एफ एक्स इज इक्वल टू पहिला फोर्स 3 चा घेऊ, 3 चा एक्स कॉम्पोनंट तो नेगेटिव्ह कडे जातोय, म्हणून -3 कॉस ऑफ 60. ओके, त्यानंतर 1 चा कुठे जाईल, तो पण नेगेटिव्ह कडे जाईल, म्हणून -1 cos of 60. आणि 2 कुठे जाऊन हॉरिझॉन्टल ऍक्सिस मूव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, सो इथे 2. सो एफेक्ट असेल, त्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तो येतो 0 न्यूटन. किती? 0 न्यूटन. सिमिलरली समेशन एफ वाय इज इक्वल टू, परत 3 चा साइन कॉम्पोनंट जो अपवर्ड जातोय, म्हणून पॉझिटिव्ह 3 sin of 60. त्यानंतर 1 न्यूटनचा डाऊनवर्ड जातोय, म्हणून तो -1 sin of 60. आणि 2 न्यूटनचा डायरेक्टली एक्स ऍक्सिस वरती, म्हणजे त्याचा वाय कॉम्पोनंट 0 असेल. सो इग्नोर दॅट, सो युअर आन्सर विल बी 1.732 न्यूटन. आता इथे जर बघितलं असेल तर एफ एक्स हा 0 आहे, म्हणजे तुम्ही -1 ही पॉझिटिव्ह कन्सिडर करू शकत नाही. सो लेट टेक इट एज पॉझिटिव्ह फॉर वाईल. ओके, अँड सेकंड वन एफ वाय इज पॉझिटिव्ह. ओके, सो रिझल्टंट असा कुठला क्वाड्रंट की ज्यावरती वाय हा पॉझिटिव्ह असतो, तो डायरेक्टली
वाई एक्सिस वरती 0 आणि वाय, ओके, म्हणजे तुमचा रिझल्टंट हा डायरेक्टली वाय एक्सिस वरती असेल, ओके. बट आता त्याचा मॅग्नेट्यूड किती असेल, जस्ट कॅल्क्युलेट मॅग्नेट्यूड आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समिशन एफ एक्स स्क्वेअर, तो किती आहे 0 स्क्वेअर, म्हणजे तो 0 चा असेल, प्लस एफ वाय चा स्क्वेअर, तो किती आहे 1.732 स्क्वेअर. सो युअर आन्सर विल बी 1.732, त्याचा स्क्वेअर आणि त्याचा परत अंडर रूट, म्हणजे आन्सर तेच येईल 732 न्यूटन. ओके, आता इथे 0 म्हणजे त्याचा मॅग्नेट्यूड तो डायरेक्टली ऍक्सिस वरतीच असेल, सो 90 येईल, काढायची गरज नाही. ओके, बेस्ड ऑन कॉन्करंट फोर्स सिस्टीम, ओके, की ज्यामध्ये मी पोझिशन कॅल्क्युलेट करत होतो रिझल्टांची बाय कॅल्क्युलेटिंग अँगल थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ समेशन एफ वाय बाय समेशन एफ एक्स, त्यावर मी काय करत होतो रिझल्टांची पोझिशन फिक्स करत होतो. बट व्हेन द सिस्टीम इज हॅव्हिंग पॅरल फोर्स सिस्टीम, म्हणजे काही लाईक पॅरल असेल किंवा अनलाईक पॅरल असतील, त्यात जर बघितलं तर त्यात फोर्स हा अँगलला इन्क्लाइन असणार आहे किंवा रिझल्टंट हा काही अँगलला इन्क्लाइन असणार आहे, तो सर्व फोर्स सारखाच पॅरल असणार. मग त्या केसमध्ये आपल्याला त्या फोर्सचं डिस्टन्स हे एका पर्टिक्युलर फोर्स पासून किती ते कॅल्क्युलेट करायचं असतं. मग त्यासाठी एक लॉ आहे कॉल्ड ॲज व्हॅरिग्नॉन्स थेरम, ओके, व्हॅरिग्नॉन्स थेरम. सो व्हॉट इज व्हॅरिग्नॉन्स थेरम, व्हॅरिग्नॉन्स थेरम काय सांगतो तुमचा, द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट, द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू द मोमेंट the moment of their resultant about same point. Okay, so I am so algebraic sum of moment of all the forces, sarva forces ची sum is moment घेतले. आता moment काय असते ते तुम्हाला मी आधी सांगतो. Moment is सपोज हे दोन फोर्स सिस्टम आहे, हा एक फोर्स आहे आणि हा एक सेकंड फोर्स आहे, ओके. हा असेल तुमचा सपोज 10 न्यूटनचा आणि हा 20 न्यूटनचा, या दोघांमधला डिस्टन्स आहे सपोज 50, ओके. तर मुवमेंट काय असते, फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फोर्स अँड दॅट पॉइंट. हा फोर्स मी ए कन्सिडर केला फॉर कॅल्क्युलेशन ओनली आणि हा बी कन्सिडर केला. मग जरी मुवमेंट कॅल्क्युलेट करायची असेल तर मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू ही असते तुमची मुवमेंट ऍट पॉइंट A is equal to TSA force and perpendicular distance between force and that fixed point. आता मी मोमेंट कसा सोबत कॅल्क्युलेट करतोय, ए पॉइंट सोबत, म्हणजे हा ए पॉइंट म्हणजे या फोर्स सोबत, ओके. मग हा फोर्स आणि त्या फोर्सच आणि बाकीच्या सर्व फोर्सेसचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, आता हा फोर्स कुठे आहे 10 आहे,
डायरेक्शन दोघांचे अपवर्ड कन्सिडर करा थोडा वेळ. हा टेन आहे, सो टेन आणि ए मधला डिस्टन्स किती आहे? झिरो झिरो. दुसरा फोर्स कुठला आहे? बी. बीचा मॅग्नेट्यूड किती आहे? ट्वेंटी. आणि ट्वेंटी हा फोर्स ए पासून किती लांब आहे, कारण आपण मुवमेंट ए पासून कॅल्क्युलेट करतोय, किती आहे? फिफ्टी.